शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती देणारा चित्ररथ कार्यक्रम कृषी विभाग सावंतवाडी यांच्या नियोजनाखाली पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात कारेवडे गावापासून करण्यात आली। सावंतवाडी परिसरातील गावांमध्ये चित्ररथ फिरून योजनेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाची सुरुवात कारेवडे गावापासून करण्यात आली। गावच्या सरपंच अपर्णा तळवणेकर यांनी श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात केली। या योजनेबद्दल मंडळ कृषी अधिकारी प्रकाश खाडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। हा चित्ररथ माडखोल, सांगेली, कलंबिस्त, वेरले, शिरशिंगे, दाणोली, देवसू, केसरी, सातुळी व फणसवडे या गावांमध्ये फिरून या योजनेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। केसरी इथं माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत व कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाची सांगता फणसवडे इथं करण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात कृषी पर्यवेक्षक वसंत भील, रेशमा तुळसकर तसेच कृषी सहाय्यक स्वप्नील शिर्के, अक्षय खराडे, मिलिंद निकम, सावंता घेरडे, अनमोल गावडे, छाया राऊळ, विठ्ठल तोटावाड, सुजाता पाटील, सौ कदम यांनी विशेष मेहनत घेतली। तो गुंठ्याला फक्त 4 रुपये आहे, एक लक्षात घ्या। ही गुंठ्याला 4 रुपये फक्त आपल्याला विमा हप्ता भरायचा आहे। आणि नागली पीक असेल तर याच्यामध्ये फक्त आपल्याला गुंठ्याला आपलं भात असेल तर गुंठ्याला 9 रुपये भरायचे आहेत आणि नागली पीक असेल तर गुंठ्याला 4 रुपये फक्त भरायचे आहेत। म्हणजे हे कन्फ्युजन करू देऊ नका। भात आहे हे गुंठ्याला 9 रुपये आहे आणि नागली आहे हे गुंठ्याला 4 रुपये आहे। नागली म्हणजे नाचणी। हा, तर याच्याप्रमाणे जर आपण पीक विमा भरला तर आपल्याला ज्या वेळेला अतिवृष्टी होईल किंवा आपली जमीन खरडून जाईल किंवा नैसर्गिक आपत्ती होईल, स्थानिक काय आपत्ती आपल्यावर ओढवली शेतावरती, पाण्यामुळं आपलं नुकसान झालं, वीज कोसळली किंवा वीज आपल्या शेतात पडल्यामुळं आपलं नुकसान झालं असेल, तर ते आपल्याला 72 तासाच्या आतमध्ये आपली जी विमा कंपनी आहे त्याचे जिल्हानिहाय प्रतिनिधी आहेत, तालुकानिहाय प्रतिनिधी आहेत, जे आपल्याबरोबर आलेले आहेत, ते म्हणजे अशी पीक कर्ज घेतात, जे शेतकरी पीक कर्ज घेतात अशा शेतकऱ्यांनी 24 जुलैपर्यंत, म्हणजे आज 18 आहे, 24 तारखेपर्यंत ज्या भातासाठी जर तुम्ही पीक घेतलं असेल किंवा नाचणीसाठी जर तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल तर तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन असं कळवायचं आहे की बाबा माझा विमा हप्ता घेऊ नका। दुसरी गोष्ट, जर तुम्ही 24 तारखेपर्यंत पीक कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेमध्ये कळवलं नाही तर बँक काय करेल की जे पीक कर्ज तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामधून कंपल्सरी तुमचा विमा हप्ता त्या कंपनीला भरून टाकेल। आता इतर जे शेतकरी आहेत, म्हणजे जे बिगर कर्जदार शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की कुठलंही आपल्या आता कारिवडेत असेल, कारिवडेत पण मला वाटतं माही सेवा केंद्र आहे, बरोबर ना, माडखोलमध्ये आहे, सावंतवाडीमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे किंवा तुमच्या कलंबितमध्ये आहे, दाणोलीमध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला माही सेवा केंद्र आहेत। त्या सेवा केंद्रात गेल्यानंतर त्यांच्याकडून ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं। याच्यामध्ये 7-12 जो पीक पेरा दाखला असतो आपल्याला, म्हणजे आपण त्या वर्षी त्या शेतामध्ये ते पीक घेतलेला, तर तो पीक पेरा दाखला, आपलं आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स, ह्या 4 गोष्टी आपण तिथं द्यायच्या आणि आपलं नाव असेल, म्हणजे त्याच्यानुसार ती माही सेवा केंद्रावरची जी लोकं आहेत ते तुमचं ऍप्लिकेशन फिल करतील आणि ते डायरेक्ट तुमच्याकडून जे काय प्रीमियम असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की भातासाठी 9 रुपये आहे आणि नाचणीसाठी 4 रुपये आहे, तर त्याप्रमाणे तो प्रीमियम फक्त तिथं भरायचा आहे की माहिती भरण्यासाठी कुठलीही फी द्यायची नाही। आपल्या कृषी विभागातर्फे आता जी सातोळी गावामध्ये आपण जी योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-21 या खरीप आणि रब्बी हंगामासाठी आहे आणि याच्यासाठी आपण आज जे आपले चित्ररथ आपण प्रत्येक गावामध्ये फिरत आहे, तर सावंतवाडी कृषी विभागातर्फे आपण आता सावंतवाडी सकाळी हे चित्ररथ चालू केलं, त्याचं उद्घाटन आपले मंडळ कृषी अधिकारी गाडगे साहेबांनी केलं। तसेच तिथं उद्घाटन झाल्यानंतर कारिवडे, कलंबित, माडखोल, वेरले, शिरशिंगे हे सर्व गाव करून आपल्याकडून आता देवसू, सातोळी, केसरी आणि फणसावडे या सर्व गावांमध्ये हा चित्ररथ फिरणार आहे। तर या चित्ररथ फिरवण्यामागेचा एक उद्देश असा आहे की आपल्या गावातल्या जो आपला गाभा आहे कोकणातल्या शेतकऱ्याचा भात पीक, तो आपला कोकणातला हा 99% शेतकरी हा भात पीक करतो आणि या भात पिकाचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा शेतकरी आपला हवाल दिल होतो आणि सध्या काही कोरोनाची परिस्थिती आहे, तर या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये की भात पिकाला
काहीतरी जर नुकसान झालं तर नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला आपल्या हवालदिल न होता त्याने त्याचा काहीतरी निर्भीडपणे सामना केला पाहिजे। म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागातर्फे एक प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे। त्या पीक विमा योजनेमध्ये असं आहे की ते वैयक्तिक किंवा वैयक्तिक असेल त्याची किंवा दुसऱ्याची खंडाने घेतलेली असेल किंवा कुळ कायद्याने जी जमीन असेल त्या सर्व लोक या विम्याचा फायदा घेऊ शकतात। याच्यामध्ये जर आपलं पर्जन्यमान आहे, वादळ आहे, भूकंप आहे, ह्या कारणाने जर तिथे नुकसान झालं तर शासनातर्फे आपल्या भाताला म्हणजे भाताला 9 रुपये 10 पैसे एवढा प्रतिगुंठा पैसे भरावे लागतात आणि त्याचा 455 रुपये त्यांना त्याच्यावर विमा संरक्षण दिलं जातं। तसंच नागलीला पण दिलं जातं, नागलीला 4 रुपये आहे आणि त्याच्यावर संरक्षण दिलं जातं, विमा संरक्षण 200 रुपये दिलं जातं। मग ह्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याने घेतला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याने आपला विमा काढला पाहिजे, हा मागचा हा उद्देश आहे। आणि हा आपल्याला आता आपल्या गावामध्ये मृग नक्षत्र झालं, नंतर कृषी संजीवनी सप्ताह झाला, तसंच शेतकऱ्याने आपल्याला कृषी विभागाला सपोर्ट केलेला आहे, तसाच ह्या पण योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने भाग घ्यावा आणि हा पीक विमा काढावा ह्याच उद्देश आहे। त्याने प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगतोय की याच्यासाठी कुठलंही राष्ट्रीयकृत बँक असेल, मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा आपला आधार सुविधा केंद्र असेल तर तिथे जाऊन या योजनेचा तुम्ही फॉर्म घेऊ शकता। फॉर्म भरायचा आहे, त्याच्यामध्ये एक घोषणापत्र पण असतं, त्याच्यामध्ये आमच्या कृषी विभागाचा जो कृषी असिस्टंट आहे त्याची सिग्नेचर लागते, ते तिथे जमा करायचं आणि जो काही तुमचा गुंठे असेल, 1 गुंठा असेल, 2 गुंठा असेल, त्या वैयक्तिक त्याचे 9 रुपये 10 पैसे प्रत्येक गुंठ्यामागे पाणी भरायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला ते रिसीट त्याची देणार, ते रिसीट ठेवून द्यायचे। जेव्हा तुमचं नुकसान होईल किंवा पर्जन्यमान असेल किंवा किडीने नुकसान झालं किंवा काय, कारण काय ह्या सीझनमध्ये पाऊस आपल्याकडे जास्त पडतो, त्याच्यामध्ये आपण औषध मारू शकत नाही, जास्त औषध मारून त्याचा फायदा होणार नाही, औषध मारून नुकसानच होणार। त्यापेक्षा आपला पीक विमा जर आपण काढून ठेवला तर आपला नुकसानाची जी रक्कम असेल तेवढी तरी आपल्या खात्यामध्ये जमा होईल। म्हणून आपल्या शेतकऱ्यांनी, सातोळगावच्या मी शेतकऱ्यांना विनंती करतो की या योजनेचा त्यांनी नक्की लाभ घ्यावा। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।